बँकेचा एनपीए झिरो होता, कुठल्याही प्रकारे कसल्या प्रकारे बँकेला कुठं डंक लागत नव्हता, बँक अगदी गुटगुट झाले ठणठणीत होती. 15 मी बँकेमध्ये काम करत होतो, 2010 चेअरमन होतो, 2010 ते 2015 मी बँकेला संचालक म्हणून काम केलं. 2015 बँकेमध्ये सगळ्या प्रकारे कारभार चांगल्या प्रकारे चालला. मी जोपर्यंत बँकेत होतो तोपर्यंत बँकेचा कारभार खरंच चांगला चालत होता. कुठल्याही प्रकारे तिथं एनपीए वाढलेला नव्हता, एनपीए झिरो होता, डिपॉझिटची रक्कम चांगली होती, कर्जदारांची वसुली चांगली होती, कुठल्या प्रकारे बँकेला काही प्रॉब्लेम नव्हता. पण 2015 नंतर मी काही क्षण नव्हतो. 2015 ते 2017 म्हणजे आता या 2 वर्षामध्ये ह्यामध्ये ज्या काय काना 4 गोष्टी आमच्या आल्यानंतर मग मी असा विचार केला की बाबा हे नेमकं काय चाललं आहे. म्हणून मी माझ्या मुलाला सांगितलं, राहुलला, तो इंजिनियरच होता, की बाबा बघ रे बाळा जरा काय व्यवस्थित काय येते. मग त्याने 1-2 ठिकाणी चौकशी करून अर्ज दिले. त्या अर्जानंतर मग जिथं पोखरकर नावाचे ग्रस्त आले, ते DDR 6 होते, त्यांनी सगळी चौकशी केली. त्यांनी आम्हाला बोलून घेतलं की बा नाही तर काय भानगड आहे, काय काय नेमकं. त्यांना मी सगळं सविस्तर सांगितलं. म्हणलं साहेब जर तुम्ही चौकशी करा, त्यात तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्ही पुढची चौकशी जाऊ शकता. पण त्यांनी तपासणी केल्यानंतर त्याचा रिपोर्ट आहे की हे सगळ्या याच्यावरती तथ्य आहे आणि हे तथ्य आढळल्यामुळे याच्यावर चाचणी परीक्षण करावं अशी त्यांनी ते त्यांनी ते त्याची नोट दिली. त्याच्यानंतर मग मी डायरेक्ट कमिशनरला कमिशनरने ऑर्डर काढली. मग याची 81ची ऑर्डरमध्ये त्यांनी DH डोके नावाचे जे ग्रस्त आहेत त्यांना पाठवलं. त्या माणसांनी 2-2.5 महिन्यामध्ये काम करून सगळ्या प्रकारे काम केल्यानंतर त्यांनी सगळी ती ऑर्डर तयार केली, सगळा रिपोर्ट पाठवला. त्या रिपोर्टमध्ये त्यांनी जे दोष दाखवले ते दोष त्यांनी बँकेला सांगितले की आता दोष दुरुस्ती अहवाल आम्हाला द्या. तो दोष बँकेने अहवाल दिला. त्या अहवालाच्या नुसार मग सगळ्या चौकशीनंतर मग फायनल रिपोर्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये हे सगळे 11 जे मुद्दे निघालेले आहेत ते मुद्दे सगळे दोषी आहेत. आणि मग त्याची सखोल चौकशी करायची म्हणून त्यांनी 80 लावलेली आता. की तुम्ही 2 वर्ष ह्या 2 वर्षामध्ये गेल्या वर्षामध्ये डिव्हिडंड दिला नाही, तुम्हाला खोटं वाटेल. 40 लाख रुपये आम्ही 6000 बँकेच्या बांधकामाकरता डिव्हिडंड घेतला नाही. 2 वर्ष त्यांना मी बँकेला डिव्हिडंड दिला, म्हणजे बांधकामा डिव्हिडंड लोकांनी पैसे दिले. या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना तिथं कुठंतरी वाईट काम चाललंय, खराब काम चाललंय हे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही तक्रार अर्ज दिला. आणि त्या तक्रारीनुसार सगळ्या गोष्टी खऱ्याच निघाल्या. त्याच्यानुसार आता 83 चालले. माझी मागणी अशी आहे की ह्या 83 चौकशीच्या अगोदरच संचालक मंडळ बाजूला करावं किंवा ह्या चेअरमनने राजीनामा द्यावं. आणि कुठल्या परिस्थितीमध्ये, कारण स्वतः हे बघा, जो चेअरमन आहे त्याचा दबाव राहतो, खात्यावर राहतो, कामगारावर राहतो, सगळ्यावर राहतो. आणि मग हा दबाव राहू नये म्हणून त्यांनी बाजूला व्हावं. ह्या चौकशीमध्ये जे काही परिस्थिती निघेल त्याच्यामध्ये त्यांनी त्यांना शिक्षा भोगावं लागणारच आहे. आरोप केले होते.